कोरोना व्हायरसनं सगळ्यात जास्त बळी घेतले ते म्हणजे चीनमध्ये आणि त्यानंतर इटली आणि इराणमध्ये या व्हायरसनं हातपाय पसरले आहेत. इराणमध्ये या व्हायरसचा इतका कहर माजलाय की एका मोठ्या शहरामध्ये गुपचूप शेकडो कबरी खोदल्या जात आहेत. ही दृश्य आहेत इराणमधल्या कोम या शहरातली. आतापर्यंत या शहराचं नाव कधीच चर्चेत आलं नव्हतं, मात्र अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात कोम शहरात खोदल्या जाणाऱ्या कबरींची बातमी छापून आली आणि हे शहर चर्चेत आलं. एका खासगी अवकाश तंत्रज्ञान कंपनीनं 1 मार्च रोजी सॅटेलाइटच्या सहाय्यानं इराणमधील ही दृश्य टिपली आणि इराणमध्ये सुरू असलेलं कोरोना व्हायरसचा तांडव जगासमोर आलं. इराणची राजधानी तेहरानपासून 120 किलोमीटर अंतरावरील कोम शहरात शेकडो कबरी खोदण्यात आल्या. त्यानंतर काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले. काही लोकांच्या मते ही दृश्य बेहेस्त ए मसुमेह या कब्रस्तानातील आहेत. झी मीडिया याला दुजोरा देत नाही. दफन केलेले शव लवकर नष्ट व्हावेत यासाठी त्यावर चुनाही टाकण्यात आलाय. ही एक सामान्य प्रक्रिया असल्याचं सांगत इराणच्या अधिकाऱ्यांनी ते मान्यही केलंय. पण शेकडो कब्र खोदण्याबाबत अद्याप इराण सरकारचं मौन कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.